आकाशवाणी मुंबई। बोलले भाऊराव पुरे लय झाला झकास कसला झकास काळजाचा नाही पण भाषण कसा झाला पुरे सोनबारे पुरे नुसती भाषण ऐकून पोटा भरणच नाही 52 दिवस झाले केले ना काय तुझ्या भावड्यान भाषणाशिवाय चुकत दादू रे चुकत खैसरच मार खात कसो रे कसो चुकतोय सांगशील तर खरं आपली आपल्या युनियनवर निष्ठा होईल लीडर वर श्रद्धा होईल काय समजला मा त्या मानान बेगीन समजला अरे समजला काय औषधीचो घो पुढच्या मेंढरान फळग्यात उडी घातली काय पाटल्यान घालूची फुडल्यान टाळी वाजवली काय पाटल्यान वाजवायची ह्यात ना आणि टाळी वाजवणारे तरी कोण सगळे त्याचेच बगल बच्चे बिन ओळखीचे मजे काय 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 तुझ्या पहिल्या हरी बसलेल्या माणसात कधी बघलस मा कारखान्यात होय ना होय कोणतो रे तोच नय अशी 100 भाडोत्री माणसं होती थैसर आधी ती टाळी वाजय मगे लोक वाजय आधी ते घोषणा देत मगे कामगार आलडत सिंदाबाद मुर्दाबाद तुम्ही मेल्यानो आंधळे असास सगळं स्वारांचो बाजार काय मेल्या भुकू नका वाय बका सारखो अरे भाऊराव मगे केदो हुशार माणूस कसलो कसलो हुशार माणूस कर्माचो पाटल्या 52 दिवसात एकदाव त्याच्या कंपनीन बोलवल्या नाही वाटाघाटी करू हिस्मातेची हुशारी तर मगे तुका काय माहिती नाही अरे तो कावळो कावळो हा हा मगे तो कंपनीचो मॅनेजर एका बघून नुसतं थरथरा थरथरा कापता ऐकला ऐकला हो बाबू ह्या जा काय तुया बोलतस मा चलो या ऐकला अरे बाबा मॅनेजर ह्याचा भियाता तो ह्याच्या हुशार एक नय तर मगे ह्यो त्याका वाटात खेळ नाही नाही कसलो गाडी घालता म्हणून तो ह्याच्यापासून आपलो लांब लांब राहता ख्या काय करत ह्या तुझ्या लीडला दुसरा येता काय या बाकी तुझा बरोबर नाही हा अरे तो माणूस हुशार असल्याशिवाय त्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेटूक बोलवल्यानी थाप ती आणखी एक थाप
ज्याचा मुख्यमंत्री भेटूक बोलवतो त्यांच्या काय आपली काम नाही? हळू बोल, नाही हळू तरी बोल, कोणा ऐकत ऐकान दे, पण भाड्याची काय भीती आहे की काय? ये आधी घरात चल बघूया, बोलता बोलता ही चाळ पण दिसूक लागली. घरात जाऊन तरी काय करू? मगे नानांचं खोकलो, नानीची सांधे दुखी, काय सांगू त्यांका? पाटल्या महिनोभर दोघांक औषध पाणी नाही, थर जेवण खाना नाही. ह्या सगळा तुझ्या त्या लीडरामुळे झाला, त्या भावड्यामुळं झाला. हे चिप चिप जरा हळू बोल हळू बोल. संप काय आम्ही करू सांगलेलो? ह्या सगळा हे आपल्या मोठेपणासाठी करतो. ह्या चोरांचा नाव कमवत असता म्हणाल कामगारांचं असो बळी देतो. चोर भडले दादू दादू अरे पोलीस दादू दादू अरे बरोबर ना तू तू बरो असस ना आहे गे काय झालं काय म्हणत होता?
काय गे नानी आपली ही म्हणा होती नाही आपला मिया म्हणा होतोय तापवार आपला थैसर थामा कोण कमा हा तर तुमका हटकूनच गेला हा माता असा त्यानं थैसर सांगल्या असात असात मगे मगे तसाच असतात पण मगे काय करता काय थैसरता सप्पा ते सोंबाच्या अंशी बरोबर सप्पा ते करता चोकट चोकट बघलं ऐकलं जो अगो तापवार कोणाच हा पुढे हा लई चढव नको बायो चंदनाच्या झाडा ती असंच सांगतोय बापियाने टाळू वैल अर्ध साकार यो गेलोच हा उरलेले त्या शिरू काढीत मगे कळा कळा दे गो कळा दे आता माका काय करूचा हा जा काय करूचा तयात जा सासऱ्या कळा कसा था तू हाजी हा काय बोलल परत बोल परत बोल काय नाही रे आता एकदा कामाचा लगीन झाला म्हणजे ताजा काय करी सवरी तर तुमच्याच घरात मा टीप राव नाना बांधकरा मिया तुका पाटी एकदा सांगलेला हा जवसर या पोरांच्या कंपनीचं संप मिटत नाही तवसर लग्नाचा विषय काढतो नाही असा कसा म्हणतात असा कसा म्हणतात तू या बाकी या तुमच्या बरा नाही आता तू कसा नाही कसा नाही कसा नाही कसा नाही काय झाला का रे माझ्या दादू गे नानी माझा आय अगे माका काय एक झालेला नाही हवालदार काका तरी तुमका सांगी होतय माका धरून चलू नको हे बाय माझे या काय साधूच्या पाठीर माराचे वळ कसे फुटले काय म्हणतोस काय तू वळ कसे फुटले कमा गोमेल्या बघित काय राहुलं बायोच्या दादा तेला तो डबा तेला तो डबा जागो जा नाही मिया सांगत हे माराचे वळ का सांभाळलं रे पण या झाला कसा तरी तू ह्याचा मार कसं बसलो कोणी मारल्यान खरात नानानो मका खरात काय झालेला नाही तुम्ही उगा अरे नाही कसा नाही कसा झाला मेल्यांचा हात कसे झडान पडले नाही मेले अरे नानी वाईट माझं ऐकल तरी घेई मेल्या तुझी वाचा खेळा बसली तुया होतच ना त्या दादग्या बांगड्या वय बा सोनबा तुझ्या दादग्यावर होतच मा होय होता तू मग मेल्या झाला काय तर सांग आता सांगूच म्हणतात खरा काय असा तास सांग मेल्या फाजील बोला नको नाही पण सोनबा अरे अरे मिटिंगचा काय झाला धावता काय नाना रोजच्या सारखी टोपलीवर आश्वासना थोडेसे जय बरेचे जिंदाबाद नि मुर्दाबाद टाळ्यो नि हशा मग दादूक मार पडूचा कारण काय तो खरा ता बोलला हो लीडर आपली फसगत करता हा कामगारांची बगल करता हा असा असा भर रस्त्यात बोललो बरोबर मेरेनू असल्या वातावरणात खरा बोलणं ह्या महापाप असल्या पुढाऱ्यांचे पोचलेले गुंडे ता तुमचा ऐकतो मी एकटो दुखतो कामगार धरून दांडे घालतात असा हो मग तुमचे पोलीस काय करतात प्रत्येक कामगारात पोलीस संरक्षण कसं मिळतात तू आता संप मिटत नाही तर निकाल लागलो दिवाळीही अंधारात गेलीच आता आता सगळं जलम अंधाराचा शो दिसता मला पावत नाना असं कित्या म्हणतात नाना कित्या निव असो बिनकाम असो दादूच्या नोकरीच्या जीवावर केजे मोठे देत केलेले काय उपयोग लाय सगळा सगळा फुकट गेला असा कसा म्हणतात नाना आणखी काय म्हणू पोरा असा झाला तरी काय ता तरी सांगा काय सांगू पोरा सोनबा ह्या तुझ्या बापचा तुमचा ठरलं लगीन मोडला रे काय 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 सांगतात काय नाना खरा या दादू खरा हा खरा आता पण तातू ह्या लगीन तुम्हीच ठरवलेला होता मनांता मीच मोडलाय अरे असला विचार करू नको तातू वाईट माझ विचार पक्क झालेलो हा खाऊची पिऊची रडजी नानाच्या घरात ती माझ्या घरात मगे तेतूर आणखीन याच माणूस वाढवून त्याचा पोसूचा कोणी लग्नाचा खर्च करूच कोणी पण तातू संप मिटात कारखाना चालू होत
कधी कधी आणि तवसर काय हा तुझ्या बायलेक लत्तो कपडो कुणी पुरवी तिची हाऊस माऊस कोण करी तातू तवसर कमा हैसर रवात मगे लगीन करू तर कित्या अरे अरे तुझ्या माझा जन्म तू दोन झाड ही इतकी दया करवी माझ्यावर दया कर नाना नानी कोणी जास्ती काय बोलू नको तुमचा चेडू मगे काय बाजारातली मासळी नाही कमी जास्तीचा भाव ठरवू अगो पण कमा बायो नाही काका तातूंचा बरोबर हा नाहीतरी दोन महिने झाले संपात या दोन महिन्यात किती तर कमवल्या ना त्यांच्या जिलान नुसतं बसूनच खाल्ल्यान मा अगो पण संप नाहीच मिटलो तर उद्या उद्या दुसरं काम करीत असात मा तर मग तर आजच कित्या नको उद्याचं काम आजच करता त्याचाच पोट भरता कमळ्या कमळ्या मशी हातांनी वाहन राहूची नाही नानी ते का बोलू दे तुझा बरोबर आहे कमा तातू ह्यासाठी जर तुम्ही ठरला लगीन मोडीत असलात तर मी काय धंदो करते कसलो कसलो धंदो करशील तू कसलो बारीक सारीक धंदो करू लाज श्रम सोडूची लागता मी इमानदारी चिकाटी धरूची लागता ठरला काय वाटत तर करी तू तर मला कसे तरी 100 रुपये मिळू पाहिजे दिले मी तुका 100 रुपये दिले चुकीच्या मी देते कित्याक जावय म्हणून नाही पैसे मी देतय एका अटीवर महिन्यात कमीत कमी नोकरीच्या पगार इतके पैसे कमी पाबत सोनमान कमा बरोबर बोलायचा नाही आणि कमार आमच्या घरात यायचा नाही कबूल बोल रे मेलेनू कबूल म्हणून नोकरी जावा म्हणून त्यात लागत करतास काय अडलो हरी नी तातूंचे पाय धरी अगरबत्ती घ्या चंपा चमेली हिना मोगरा सुगंधी बाजवली अगरबत्ती ले वास काय मस्त सुटलो हा आता मा तो फिर ले अगरबत्ती ले चंपा चमेली ए भुतुर माता अरे ले भाई चंपा कली ले सुगंधी कच्ची कली ले क्या देव काय नको तू पहिला बाहेर जाओ अरे कितको ले भाई मोगरी बाजवली कमली दो शिंगा वाली काय बोललो मेलिया मका दोन शिंगाची गाय म्हटलं अरे तुमको सब ऐसाच बोलताय ते माझ्या घरातले आहोत अरे दिवाणी हम भी तो तुम्हारा घरवाला है आता दाखवतोय मेऱ्या तू कमालवणी खात हो 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 कमा मारू नको अगो मी तो सोनबा बघे या उत्पत्ती वाल्याचं सोन किती रे काय करू तू या चांगलंच मा बायलेचा पोट भरूसाठी धंदो कर म्हणान काही उद्बत्ती ऐकून भराय 2 दिवस पलंबराचा काम केला आज नाही मिळला म्हणून उद्बत्ती जोडीक जोड तुका सुख मी तातूंचा समाधान मिळला मगे झाला इतके काय वाईट वाटून घेऊ नको हा तातू बोलले ना तर भल्याचंच बोलले कोणाच्या भल्याचा सगळ्यांच्या म्हणून तुझ्या त्यांची बाजू घेतलं मी माका असो वनवासी केलं त्यामुळं फायदा झालो काही नुकसान निस्ते हातार हात घालून घरात बसून काय मिळलं असतं रे 2 दिवस तुझ्या बाहेर काम केलंस मा होय केलंय काम मिळवले पैसे कमी मिळले रे पण बाहेरच्या कामाचा तुका अनुभव मिळलो की नाही तरी कंपनी उद्या पावत चालू नाही झाली तर मी काहीतरी करणारच होत आहे काय सांगू नको हा निसाट्या बरोबर झाला आता झाला नाहीतर आमचं दादगोब याव करीन ताव करीन करीत कायच नाही नानांची पेन्शन येता म्हणून पोट तरी भरता तुझ्या काय बोल कमा मी सांगतय आमच्या कारखान्याचं संप नक्की मिटात भाऊराव काय करतील पण कामगारांचं नुकसान करूचे नाही 7 तासात होऊन दे रे पण काय कमा पण आता आधी तू आमच्या घरातून बाहेर हो बघू अगो कमा तू पुढे रेंजे बोल लक्षात राहतात नाही रे बापाशी ते बोल नाही राहणार तातू काय बोलले तातू मी सांगतय पगारा इतके पैसे मिळवी पावत सोनबान कमा बरोबर बोलायचा नाही बरोबर पण सोनबा हैसर असा खय चंपा चमेली मोगरा बालवली उत्पत्ती वालो माका नको सांगू त्याच्या बापाशी सांग ह्यो बघ इलो तातू या सुगंधी अगरबत्ती घ्या
चंपागळी चमेली कचिगळी हिना मोगरा गया। वा 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 काय मस्त वास सुटलो हा कमा बायो कसली उदबत्ती लायलसी। अरे तातू उदबत्तीचा काय हटकतस उदबत्तीचं सगळं कारखाना ठरविलं हा बोल काय व्हाय आता बोल बोलो बोलो क्या देव जल्दी बोलो चमेली मोगरा गुलाब केवडा बाजबाळी बोल तातू जल्दी बोल क्या पाहिजे नको रे बाबा आधीच कंबारडा मोडला हा मग ह्या बेस पोरात धंदो कर म्हणायचा मी माल तर खरेदी करायचो दुसऱ्या दुकानातून काय बोलू पोरात धंदो मग कसलो हम जाता है काका चंपा चमेली नाचा लेका असं सामको ये सामको ये ही दाढी लावून भडिया माका ठकवत बापाशी अरे चोरा दाढी लावून कामात भेटू दिलस नाही होता तू तसा काही येत नाही मगे तुया हैसर इलसच कित्या काय गो कमा इसारल मी सांगताय तातू नो तुझ्या चिप्रव तू निश्चिंत राह बायो त्यांचा झिला बापसांचा कायता होऊन दे अरे काय होता रावला काय होता रावला माझा ऐकून तरी घ्या तातू काय ऐकून घ्या काय ऐकून घ्या अरे चिप्रव चिप्रव काय काय गोंधळा उदबत्ती वालो तुझो जावय स्वनबा औषध खाव खरं काय होय बा होय बा होय स्वनबा स्वनबा अरे ह्या हा काय आज सोमवार 7 वाजून गेले रेडिओचे बातमी नाही लावचे तुझ्या वाटला तर लाव मी ऐक माका त्यांची आता गरज नाही माझा या बेस अगरबत्ती चंपा चमेली मोगरा बालदाळी अगरबत्ती सोडवण्यासाठी आज एक 3-सदस्य कमिशन नेमण्यात आली असून पुढल्या महिन्याच्या 11 तारखेच्या कमिशनने आपला अहवाल आणि आराखडा सादर करावायचा आहे या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून दिल्या जात आहे मुंबईच्या अशोक इंजिनिअरिंग कारखान्यात गेले 55 दिवस चालू असलेला संप प्रकरणी तडजोड घडून आणण्यासाठी आज मंत्रालयात एक बैठक झाली कारखान्याचे व्यवस्थापन आणि कामगार युनियनचे नेते यांच्या बाजू ऐकून मुख्यमंत्र्यांनी आपला तोडगा सुचवला परंतु तो कामगार पुढारी श्री भाऊराव घसाडे यांनी फेटाळून लावला त्यामुळे ही बोलणी तिसकटली आता हाती आलेल्या बातमीनुसार अशोक इंजिनिअरिंग कारखान्याने आज दुसऱ्या पाळीपासून टाळेबंदी जारी केलेली आहे झाला तळपट झाला वाटोळा झाला मुख्यमंत्र्याचं तोडगो फेटाळूचो ह्याचा काय गरज होती मी हटकतोय यो संपच करूची तुमका काय गरज होती अर्धी भाकरी मेळा होती ती खाऊन ढेकर देवता होता नाही ना औद्योगिकरणाच्या वाढत्या गरजेत असो एखादो तंटो उभो राहतात मात्र तो हाताळणारो माणूस थमको होयो नेतृत्व योग्य माणसाच्या हातात हव्या नेत्याची निवड बरोबर झाली होय तो असले स्वनभा भेटले काय नेत्याची योग्य निवड करतील रे पण तुझं माझ्यावर राग किती ह्या भावड्या पुढारी म्हणून कंपनीत तुम्हीच हाडलास मा मगे आमच्या नेत्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे हे तुझेच बोल मा अजून येतो त्याच्यावर विश्वास असू कस हवो तो ह्यो असो मान कापणारो असलो तरी येतो विचार त्याच्या हातात सुरी देऊच्या आधी करूतो गेल्यानु या युनियन वाल्यांचा तुम्हीच पोचता आपल्या पैशाने त्यांची घरा भरता त्यांच्या जीवावर नाही नाही तर करतात वाटत तेव्हा घरात जातात वाटत तेव्हा येतात मनात इला तर काम करतात मनात इला काय काम बंद करतात त्या फक्त मालकाचा विचार नाही मॅनेजमेंटच्या फायदा तोट्याचा विचार नाही ही कंपनी बंद झाली तर आपल्या घर कुटुंबाचा कसा होईल यो माणूस तिचं प्रश्न नाही नोकरी लागा सर साहेबाची हाजी हाजी करायची मी एकदा वारो लागलो काय वाटत तसा ऊन राहायचा त्याच साहेबात गाळी घालायची मारपीट करायची नाही पण काका कधी कधी साहेब लोकांचा उत्सुकता हा बरोबर अरे तो साहेब दुखू माणूसच असता राग लोभ त्याका वाचता कामगारान कामात चूक केली तर त्याचो जबाब त्याका त्याच्या वयल्या साहेबात देऊचो लागता कामगार फक्त आपली बाजू बघता मी व्यवस्थापनाच्या विरोधात उभो राहता मालक वर्गात मारहाण करता कारखान्यात जाळपोळ करता कोणाच्या जीवावर तर युनियनच्या मग तुझ्या म्हणण्यान दिल्या युनियन कुणी करूच नाहीये अरे बाबा युनियन मगे काय तर संघटना आपल्या उत्कर्षासाठी कामगारांनी संघटना जरूर करूची पण त्याचा उपयोग कंपनीच्या फायद्यासाठी होईल ह्याची काळजी घेऊची
कारण कंपनीचो जितको जास्ती फायदो तितको तुमचो जास्ती विकास, तुमच्याच बरोबर उभ्या राष्ट्राची प्रगती। मालक आणि कामगार ही प्रगतीच्या गाड्याची दोन चाका। या गाड्यावर राष्ट्रमातेचा संसार लादलेला असतो। कोणत्याही एका चाकाने काम चुकारपणा केला की सगळे व्यवहार ठप्प, सगळाच घोटाळा आणि सगळ्यांचा वाटोळा। कंपनीत उत्पन्नच नसात तर वेतन वाढ तरी कशी मिळत? मग हे कसले मागणे कोणी करूच नये सर। करा, योग्य ती मागणी करा। भाव वाढ झाली तर वेतन वाढवून मागा, बोनस वाढवून मागा, पण तुम्ही मागता ताच बरोबर तितक्याच मिळूकच व्हाया ही दुराग्रही भूमिका चुकीची। संप ह्या काय अंतिम सत्य नाही। भात्यातलो शेवटचो बाण योग्य जागी लागलो तर जय, नाहीतर वाटोळा। ह्याचा त्यापेक्षा आधी युद्ध करूच नाही। दुर्दैवान करूचा लागलास तर जास्ती ताणू नये। तर मग संपावरच्या कामगारांनी करूचा काय? तडजोड, सलोखा, मिळातचा पदरात पाडून पुढच्या मागणीसाठी हात पसरायचो। कसा नाना? का खरा रे बाबा, पण आता पुढे काय? पुढे काय? जावयान कसले कसले उद्योग सुरू केले तर जिलात नोकरीच हवी तर मालवणात पाठवा। मायबाप सरकारान कोकणात मॉप उद्योग सुरू केले होत, थैसर अशा शिक्षित आणि प्रशिक्षित तरुणांची लय गरज हा। मात्र त्याआधी ह्या कामाचा स्वांबा बरोबर लगीन लावून मोकळे जावा। कसा? नाही दिला ता जमूचा नाही। अरेच्या ता गीता बा, ह्या पोरानी माझी आज्ञा मोडली। नाही तातुनो, मी हे तुमच्या काय घरात येऊक नाही। हा मी हो सोनबा हायसर इलो तो तुझ्या बरोबर बोललो तो। अरे मी आल्या तो सोनबा खया, तो हा दाढी वालो उत्पत्ती वालो मेल्या। तुझ्या आज्ञेमुळा ह्या पोरांका काय काय नाटक करूच लागली ती तरी बघ। बघली हा बघली, त्यामुळे नुकसान नाही झाला। नाटक असा करूचा कि ज्यांना पोट भरात। पोटा जळे ने मात्यात कळे, हटकता हा को हो आमच्या दाद्या सारखे। कमा गोमासी, भाव ना तो मोठो त्याची भगल करता हा। करू देत नानी, फसगत तर आमच्या जन्माचीच झाली, भगल आमच्या कर्मानच मांडली। तसा नसता तर ह्या पुढाऱ्याक आम्ही इतके दिवस देव कित्याक मानलो? आपली मान त्याच्या हातात कित्याक दिली? आणि सर्वस्वाचा वाटोळा होईपर्यंत वाट कित्याक बघितली? सगळीच फगल, सगळीच फसगत आता उद्या लोक हसतील, फगल उडवतील। सगळ्या जन्माचीच फगल झाली, कर्माचीच फगल झाली। काय गे माझं पोपट बोललो रे मेल्या, रडतोस काय बायल्या सारो? मर्दा सारखो मर्द तू। अरे एक गेली तर 56 नोकऱ्या मिळेल अशी धमाक ठेव। आणि नायक तर माझ्या बरोबर चल। का गुंडांचो मार खाऊ? निडून नाक पाय लावून पळून जा। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.